आज आहे बुधवार आणि आज आपण स्टार्टर पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे बेबी कॉर्न स्टार्टर पदार्थ पाहणार आहोत। अगदी रेस्टॉरंट स्टाइल हा बेबी कॉर्न स्टार्टर पदार्थ आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थितपणे ही रेसिपी समजेल। तर चला तर गाइस आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात। हिंग घेतले आणि लाल तिखट घेतलेला आहे आणि हो हे दोन डिश दिसतात आहे ना तुम्हाला, ते घेतलं आहे हे कॉर्नफ्लावर सम, हे कॉर्नफ्लावर घेतले आणि ही मैदा घेतला आहे। दोन्ही सम प्रमाणात घेतला आहे, आपल्याला एवढे लागणार नाही आहे, थोडंसंच लागणार आहे आपल्याला। दोन्ही सम प्रमाणात घ्यायचे आहे, तसेच लागणार आहे ते म्हणजे हे बेबी कॉर्न आहेत। पहा बेबी कॉर्न सहज तुम्हाला कुठेही ग्रोसरीच्या दुकानात किंवा मंडईमध्ये वगैरे सहज उपलब्ध होतील। पहा हे बेबी कॉर्न आहेत, ह्या बेबी कॉर्नला मी काय केलं आहे, अद्रक लाल तिखट मीठ वगैरे लावून असं थोडंसं मॅग्नेट करून ठेवलं आहे। अर्धा तास हे मॅग्नेट करून ठेवायचं आहे, मग आपल्याला हे तळायचे आहेत। आणि हो गाईज हे स्टार्टर अगदी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल। पहा गाईज दोन स्टार्टर पद्धतीत हे दाखवत आहे मी हे तुम्हाला स्वीट बेबी कॉर्न। काय करायचं, एका बाउलमध्ये सम प्रमाणात कॉर्नफ्लावर आणि मैदा घ्यायचा आहे। दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मैदा घेतला आहे, परत त्यामध्ये लाल मिरची पावडर, काश्मीर मिरची पावडर, तसेच हळद, हिंग आणि मीठ घालून छान अशी थिक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। ही पेस्ट कशासाठी करायची, हे चिली स्वीट बेबी कॉर्न करायचे आहेत आपल्याला, त्यासाठी करत आहे ही पेस्ट। पहा याच्यामध्ये हे डिप करून घ्यायचे आहे, स्वीट बेबी कॉर्न डिप करून मग आपल्याला हे फ्राय करायचे आहेत। हा स्टार्टरचा झाला पहिला प्रकार, आणि दुसरा पण प्रकार दाखवते मी स्वीट बेबी कॉर्न स्टार्टरचा। पहा गॅस सुरू केला आहे, आता त्यामध्ये तेल घातलं आहे। आता त्या तेलामध्ये आपण काय करायचे, हे जे डिप केलेले आहेत ना स्वीट बेबी कॉर्न, ते त्यामध्ये घालून फ्राय करून घ्यायचे आहेत। पहा सुंदर असे अमेझिंग असे हे स्वीट बेबी कॉर्न लागतात स्टार्टरमध्ये, अप्रतिम असे लागतात। तुम्ही हे सकाळी सकाळी नाश्त्यालासुद्धा करू शकता, अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही स्टार्टर पद्धत आहे। पहा दोन्ही आता काय करत आहे, दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मैदा हे मी दुसरे जे आपण मॅग्नेट करून ठेवलेले आहेत ना साईडला स्वीट बेबी कॉर्न, त्यामध्ये मिक्स करून असे घेते। पूर्ण एक एक असं स्वीट बेबी कॉर्न असं त्यामध्ये मैदा कॉर्नफ्लावरच्या पावडरमध्ये असे मिक्स करून घेत आहे, छान असं घोळून घेते, जेणेकरून पूर्ण त्या स्वीट बेबी कॉर्नला हा मैदा आणि कॉर्नफ्लावर लागली पाहिजेत पावडर दोन्ही। पहा मस्त अशी छान अशी हे करून घ्यायची, पावडर लावून घ्यायची, दोन्ही असे मस्त पावडर लावून घेतल्याच्या नंतर हे आपण डिप करायचे आहेत। प्रथम आपण चिली स्वीट बेबी कॉर्न तळणार आहोत, नंतर हे नंतर स्वीट बेबी कॉर्न तळणार आहोत। सॉरी गाईज थोडंसं मला बोलायला प्रॉब्लेम येतो आहे, कारण थोडी माझी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामुळे बोलायला थोडंसं मला हे होतं। पहा गाईज आता आपण हे स्वीट कॉर्न तळत आहे, अगदी ब्राउनिश असे होतात हे स्वीट कॉर्न, आहे ना बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतून नरम असे हे लागतात, अगदी अप्रतिम असे लागतात। मी असे स्वीट कॉर्न माझ्या मुलासोबत मी हॉटेलमध्ये जेवायला गेले होते तेव्हा खाल्ले होते, अगदी अमेझिंग असे लागतात। पहा तसेच्या तसेच मी तुम्हाला हे करून दाखवत आहे, सुंदर अशी रेसिपी आहे। तुम्ही हे घरातल्यांना सर्वांना खायला देऊ शकता सकाळी सकाळी, किंवा पहा आपल्याला काय होतं की प्रत्येक वेळेस तेच ते स्टार्टरचे पदार्थ खाऊन ना कंटाळ येतो, तर मग काही वेळेस असे वेगळं थोडंसं काहीतरी तुम्ही करून दिलं ना घरातल्यांना स्टार्टर पदार्थ, तर अगदी आनंदाने खातील। पहा मस्त तुम्ही हे पावसाळ्यातसुद्धा करून खाऊ घालू शकता। पहा पावसाळ्यात तर बेबी कॉर्न असतातच, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम, पावसाळ्यात तर सहज उपलब्ध होतात हे बेबी कॉर्न, असं स्टार्टर करूनसुद्धा देऊ शकता तुम्ही। किंवा घरात पाहुणे वगैरे आले तरी असा थोडासा वेगळा प्रकार जरी तुम्ही स्टार्टरचा करून खायला दिला घरातल्या पाहुण्यांना, किंवा बर्थडे वगैरे पार्टी वगैरे असेल, तर असे जर स्टार्टरचा प्रकार जर तुम्ही करून ठेवला तर अप्रतिम हा असा हा अशी ही रेसिपी आहे। पहा सुंदर असे हे स्टार्टरचे स्वीट बेबी कॉर्न लागतात, मस्त असे लागतात। हे आपण काय करायचे आहे, चिली सॉस असतो ना तो चिली सॉससोबत हे बेबी कॉर्न सुंदर लागतात, अप्रतिम लागतात। किंवा सेजवान चटणी असते ना ती सेजवान चटणीसोबतसुद्धा हे अप्रतिम लागतात। पहा पहा आपले हे बेबी कॉर्न तळून झालेले आहेत छान असे, तोपर्यंत दुसरे पण बेबी कॉर्न आपल्याला आता तळायला घ्यायचे आहेत। मस्त असे क्रिस्पी असे होतात हे बेबी कॉर्न
गाइस तुम्हाला जर माझी रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती बेल ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, जेव्हा माझे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायलाही मिळतील आणि शिकायलाही मिळेल. पहा गाइस सुंदर असे हे बेबी कॉर्न झालेले आहेत. पहा किती सुंदर असे मस्त झालेले आहेत. त्याचा अरोमा तर अगदी अमेझिंग असं सुटलेलं आहे. पहा आता आपण हे एक स्वीट कॉर्न तळून घ्यायचे आहेत. हे सिंपल आहेत, असे सिंपलसुद्धा हॉटेलमध्ये मिळतात आणि चिली स्वीट बेबी कॉर्नसुद्धा असे हॉटेलमध्ये दोन्ही पद्धतीने मिळतात. मी दोन्ही पद्धत दाखवली आहे तुम्हाला. अमेझिंग असे लागतात पहा दोन्ही. मला जास्त करून ते चिली स्वीट चिली स्वीट बेबी कॉर्न आवडले. ते मस्त लागतात, अमेझिंगच लागतात. म्हणजे शब्दात सांगणंही कठीण आहे, इतकं खूप सुंदर लागतात पहा. तुम्ही एकदा करून पहा खाऊन पाणी, मग मला कमेंटमध्ये कळवा की हे तुम्हाला कशी वाटली ते ही रेसिपी. ते पहा गाईज आता हे सर्व मी तळून घेते आणि मग भेटते तुम्हाला. तर पहा गाईज आपले हे स्टार्टरचे स्वीट बेबी कॉर्न स्टार्टर तयार झाले आहेत. चिली स्वीट बेबी कॉर्न स्टार्टर आणि सिंपल असे स्वीट बेबी कॉर्न स्टार्टर. तर पहा स्वीट बेबी कॉर्न स्टार्टरचे दोन पद्धती मी तुम्हाला दाखवल्या आहेत. या दोन्ही पद्धती तुम्हाला कशा वाटल्या रेसिपीच्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर गाईस कशी वाटली आजची बेबी कॉर्न स्टार्टरची रेसिपी, तुम्हाला आवडली का सर्वांना? पण हो, त्याआधी ही रेसिपी तुम्ही करून पहा खाऊन पहा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही बेबी कॉर्न स्टार्टर पदार्थाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती गंभीर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ऑल बेल बटन प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवीन नवीन हेल्दी पौष्टिक आणि इंटरेस्टिंग असे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळेल आणि शिकायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केला आहे त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.